प्रोजेक्ट मॉडल आहे पॉवर जनरेशन फ्रॉम वेस्ट हीट। तर या प्रोजेक्टमध्ये काही महत्त्वाचे कंपोनेंट्स आहेत, तर ते आपण थोडं बघून घेऊया, ठीक आहे। तर पहिला जो आहे हा आहे पॉवर जनरेशन युनिट, ज्याच्यामध्ये आपण हीट ब्लोअर्स आणि थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर सिस्टम्स हा आपण अटॅच केलेला आहे। थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर सिस्टममध्ये तीन लेअर असते, एक असते थर्मोइलेक्ट्रिक प्लेट म्हणजेच पेल्टियर मॉड्यूल, देन ॲल्युमिनियम हीट सिंक, देन एक्झॉस्ट फॅन, आणि ॲट द इनपुट्स ऑफ द साईड तिथे आपण हीट ब्लोअर लावतो, ठीक आहे। त्याच्यानंतर जी पण अमाऊंट ऑफ एनर्जी मिळालेली आहे कन्वर्ट होऊन, ती आपण काय करणार आहे रिप्रेझेंटसाठी आपण इथे टर्बाईन आणि मोटर लावलेली आहे, तर ती त्यानुसार रोटेट होईल, ठीक आहे। आणि सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी आपण इथे बॅटरी युनिट ठेवलेलं आहे, ती इथे बॅटरीमध्ये ते स्टोअर होत राहील, ठीक आहे। त्याच्यानंतर आहे कंट्रोल बोर्ड, तर हा कंट्रोल बोर्डचं काम काय आहे की जो पण आपला प्रोजेक्ट आहे त्याला मॉनिटर करणे, किती अमाऊंट ऑफ व्होल्टेज आपल्याला आता आहे अवेलेबल्स, किती मिळालं आहे हे याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये आपल्याला दिसणार, ठीक आहे। त्याच्यानंतर हा एक इन्व्हर्टर मॉड्यूल जो DC टू AC कन्वर्ट करेल, आणि ॲट द आउटपुट आपण एक AC लोड लावलेला आहे, बल्ब लावलेला आहे, ठीक आहे। तर यामध्ये तुम्ही मोबाईल पण चार्ज करून दाखवू शकता किंवा बल्ब पण लावून दाखवू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे जो टोटल कन्सेप्ट जो आहे प्रोजेक्टचा रन होईल। तर याच्यामध्ये आपण कंट्रोल बोर्डबद्दल बघून घेऊया। कंट्रोल बोर्डमध्ये आपण मेन कंट्रोलर यूज केलेला ऑर्डिनो युनो कंट्रोलर, हा LCD डिस्प्ले आणि हा आहे पॉवर सप्लाय युनिट, ठीक आहे। तर पॉवर सप्लाय युनिटचं काम काय राहील की कंट्रोल बोर्डला पॉवर प्रोव्हाइड करणे, कारण की मेन आपल्याला पॉवर आता बॅटरीमधून मिळणार, बॅटरीमधून मग ते डिस्ट्रीब्यूट होणार, ऑर्डिनोला डिस्ट्रीब्यूट होणार, LCD डिस्प्ले डिस्ट्रीब्यूट होणार, ठीक आहे। तर अशा प्रकारे याच्या तीन सेक्शन्स असतात आपल्या डेव्हलपमेंट बोर्डमध्ये, ठीक आहे। आणि मेन जो ब्रेन आहे आपल्या पूर्ण प्रोजेक्टचा तो आहे ऑर्डिनो, ज्याच्या थ्रू आपल्याला डिस्प्लेवर व्होल्टेज दिसणार। त्याच्यानंतर अजून मेन जो सिस्टम आहे तो आहे थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर सिस्टम, ठीक आहे। आणि नंतर आहे इन्व्हर्टर मॉड्यूल विथ लोड, ठीक आहे। तर अशा प्रकारे हा जो पूर्ण कन्सेप्ट्स आहे हा रन होईल। आपण आता याचा वर्किंग बघून घेऊ। तर आता आपण हीट ब्लोअरला ऑन करून घेऊया, ठीक आहे। तर हीट ब्लोअर ऑन करण्यासाठी आपल्याला ही अशी पिन दिलेली आहे, आणि हे त्याचं कंट्रोलर स्विच आहे, ऑलरेडी हायवर आपण ठेवलेलं आहे, तर तसंच हायवर ठेवायचं आहे, तुम्हाला फक्त प्लग इन करायचं आहे। तर जसं आता हीट ब्लोअर ऑन झालेलं आहे, इथे आपण टेम्परेचर सेन्सर अटॅच केलेलं आहे, तर इथे आपलं टेम्परेचर इन्क्रीज होताना दिसेल हळूहळू, ठीक आहे। आणि त्यानुसार इकडे आउटपुटमध्ये जो टर्बाईन आहे तो पण आपल्याला रोटेट होताना दिसणार, कारण की इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होत आहे फ्रॉम हीट वेस्ट हीट टू वेस्ट हीट युजिंग अ थर्मोइलेक्ट्रिक जनरेटर्स, ठीक आहे। तर अशा प्रकारे कंटिन्यू रोटेट होत राहील, ठीक आहे। सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इथे बॅटरीमध्ये पण स्टोअर होणार, ठीक आहे। आता मी बंद केलेला आहे कारण की जास्त वेळ आपण ऑन करू शकत नाही बिकॉज ऑफ हीट ब्लोअर्स। तुम्ही कोणत्याही प्रकारचा हीट सोर्स घेऊ शकता, पण आपण आता सध्या हीट ब्लोअर घेतलेला आहे। त्याच्यानंतर सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी आपली बॅटरीमध्ये पण स्टोअर होणार आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे ही पिन दिलेली आहे, पिन तुम्हाला याच्यामध्ये इन्सर्ट करायची आहे, हा दिसत आहे याच्यामध्ये। तर जसं इन्सर्ट करा तसं प्रोजेक्टचं नाव लिहून येईल, ठीक आहे, पॉवर जनरेशन फ्रॉम वेस्ट हीट, ठीक आहे। त्याच्यानंतर व्हॅल्यूज आपल्याला सध्या 0 दाखवत आहे व्होल्टेज। जेव्हा तुम्ही हा जो एक टर्मिनल आहे पॉझिटिव्ह तुम्हाला याच्यामध्ये अटॅच करायचा आहे, हे दिसत आहे तुम्हाला, इथे फक्त असं प्लग इन करायचं आहे। प्लग इन केल्यावर इथे व्हॅल्यूज दिसून येईल व्होल्टेजची, राईट। आता व्होल्टेजची व्हॅल्यू समथिंग 6.84 आहे, ठीक आहे। तर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल हे बॅटरीला लावून द्यायचे, जिथं रेड आहे रेड आणि ब्लॅक आहे ब्लॅक, ठीक आहे। जसं हे तुम्ही लावत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, डिस्प्ले ऑन होऊन जाईल, प्रोजेक्टचं नाव घेऊन येईल, आणि इथे आपला एक टर्मिनल आहे व्हाईट कलरचा, ठीक आहे, त्याच्यावर रेड कलरचा टिप लावली आहे, ठीक आहे। याला जेव्हा तुम्ही इथे टच कराल इथे व्हॅल्यू लिहून येईल, ठीक आहे, 12.63। जेव्हा मी याला काढीन तेव्हा व्हॅल्यू 0.0, जेव्हा मी इन्सर्ट करीन किंवा टच करीन तर व्हॅल्यू इथे 12.something येऊन येईल। त्याच्यानंतर इथे आपण इन्व्हर्टर मॉड्यूल लावलेला आहे, लोड लावलेला आहे, तर इथे एक स्विच दिलेली आहे, तर जेव्हा तुम्ही याला ऑन करता तर बल्ब हा लो होईल, ठीक आहे, ऑफ करता तर ऑफ होईल। इथे तुम्ही मोबाईल चार्जिंग पण करून दाखवू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे पॉवर जनरेशन फ्रॉम वेस्ट हीट जो प्रोजेक्ट आहे तो वर्क होईल, ठीक आहे।
आपण आता इथं फक्त बॅटरी जी आहे ती आपण चार्ज करून ठेवलेली होती ती आपण अटॅच केलेली आहे, ठीक आहे. आणि अशाच प्रकारे अटॅच करायचं, पूर्ण प्रोजेक्ट आपल्याला शो करून दाखवायचं. ओके, बॅटरी चार्ज करायची असेल तर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल्स असे लावून टाकायचे, त्याच्यानंतर हे पिन काढून टाकायचे इथून, ठीक आहे. इन्स्टंट बॅटरी चार्ज करायची असेल तर त्याच्यानंतर इथे एक कनेक्टर पिन आहे, कुठे गेलं हे, ठीक आहे. ही फिमेल कनेक्टर पिन आहे, हा चार्जर आहे, ठीक आहे. हे याच्यामध्ये इन्सर्ट करून टाकायचं आणि हे टर्मिनल्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅटरीला लावून द्यायचे आणि हे डायरेक्ट ॲडॅप्टर प्लग इन करून टाकायचं, त्याच्यानंतर बॅटरी तुमची चार्ज होऊन जाईल. इकडचा कनेक्शन ऑफ होऊन जाईल, ठीक आहे, कारण की आपण हे जे आहे काढलं आहे सध्या, ठीक आहे. जेव्हा चालू करायचं आहे त्यावेळेस हे प्लग इन करून टाकायचं, हे लावून द्यायचं, हे ॲडॅप्टर साईडला ठेवायचं.